माया एक अविद्या माया एक अविद्या आहे एक लक्षात पुष्कळशा गोष्टी आपल्याला कळत नसतात पण कळत नाही हे सुद्धा कळत नाही आणि मला कळत नाही असं कोणीही घरात कबूल करायला तयार द मेन प्रॉब्लेम नवरा जे भांडणं होतात तुम्हाला काय माहिती आहे अजून मेथीची पेंडी चाकवताची कळत नाही तो म्हणला अगं एवढं कशाला बोलतेस मी कमवतो ना कमवतो म्हणून काय झालं लग्न केलंय खायला घातलंच पाहिजे तुमच्या नावाचं कुंकू लावते मी एवढं काय मोठं केलं सगळे नवरे आपल्या बायकोला साडे घेतात तुम्ही घेतले म्हणून काय विषय झालं काय आता अशी जर तोंडाळ भेटली नाही क्षमा करा मला काही तुमची तोंड बंद कोणाची करायची नाही पण आहे ना अंकार काय आहे ओ काही काही माझ्याकडे येतात त्यांना काही सांगू नका त्यांना काहीही कळत नाही मला विचारून करा आता किती बाई हुशार आहे बघा जवळजवळ नव्वद टक्के बायकांनी आपल्या नवऱ्याला मूर्ख ठरवलेला असतो वा 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 धन्यवाद 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 पुरुष टाळ्या वाजवतात का बायका टाळ्या वाजवतात <laughs> <laughs> दोघं मिळून वाजवा म्हणजे मला आनंद वाटेल <laughs> 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 काय हे hey, जीवनातलं सत्य कसं आहे बघा टाळता येत नाही तुम्हाला म्हणून टाळी वाजवली हे <laughs> सत्य आहे वास्तव्य आहे अलग अल क्षणात म्हणून इथे मोठं गंमत सांगतो ही अविद्या कळत नाही मला माहिती नाही मला कळलं नाही असं कोणीही कबूल करायला लवकर तयार होत नाही मुलांना असं वाटतं बाबांना काहीच कळत नाही बघा अजून जाऊ द्या समाज चांगला आहे एकदम खालचा शब्द वापरत नाही अजून कुठे काय करावं हे कळत नाही कुठे काय बोलावं हे कळत नाही आणि ते म्हणतं मित्र अरे काय रे तुझा बा चांगला आहे पाहिजे कडे देतो आमचा न फार खडूस आहे मी मागतोय मोबाईल ते घेऊन देत नाही मला अहो त्याच्यावरून काही काही मी वाचलं मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलीने एक आत्महत्या केली सध्या आत्महत्या एक मोठं साधन झालंय बरं का काय काय गंमत आहे आमकं मिळालं नाही म्हणून आत्महत्या ठीक आहे आता त्या मुलींना अडवत आहेत वेगळे हे तर हे ना चापकाने फोडले पाहिजेत आज जी परिस्थिती आहे ना समाजाची मुलींच्याकडे माझ्या अंगावर तर काटा येतो पेपर वाचल्यानंतर किती सहद बदल झालाय किती घाणेडी वृत्ती आहे आणि दुसरी गोष्ट पूर्वी घडत नव्हतं असं नाही पण आज त्याला हायलाईट केलं जात आहे त्यामुळे नको तो विचारसुद्धा माणसांच्या मनात येतो सोडून द्या अज्ञान हे आहेच आहेच आहे, आहे कुणीही आपली चूक कधीही कबूल करत नाही मुलांना म्हटलं ना, ना मार्क कमी का पडले नाही म्हणणार मी जो अभ्यास केला होता तो विषय आला नाही म्हणजे आता त्याने अभ्यास केलेला विषय द्यायचा का परीक्षेला नाही म्हणला पेपर फार अवघड पद्धतीने तपासले गेले काय आपली चूक कुणीही कबूल करत नाही ज्या दिवशी तुम्ही तुमची चूक कबूल करायला शिकाल ना त्या दिवसापासून प्रगती होईल कबूल करा कबूल करा मी काही चुकलं तर काही चुकलं नाही असं म्हणत नाही त्याला बोलून सांगतो चुकलं रे माझं चुक काय बे त्यात अवघड काय आहे एक लक्षात ठेवा जेवढे वाकायला शिकाल तेवढे लोक जास्ती तुमच्या पुढे वाकतील आला होता त्याने कोंडीली आनंदा मग आता अहंकार टाकता येतो अज्ञान टाकता येतो कळत नाही असं कोणी म्हणायला तयार नाही चला जाऊ द्या जा पुढे पुष्काळ विषय मोठे आहेत हा पुढे बघू आता बघा बंधू सखे तेजी म्हणशी तरी काम क्रोध मत्सर मत अवघड आत्ताच बंधूचा विषय निघाला बंधूच आमचं पटत नाही कार्यात सुद्धा नाव पत्रिकेत नाही काय सगळे जण बघतायत बरं का त्यांना स्वतःचा फोटो दिसतोय पत्रिकेत अमका तमका परिवार जावा जावाचं पट त्याचं घातलं तर तिचं घालायला पाहिजे ना घालायचंच नाही नाव कोणाच नको बंधू बंधू पाठीचे तेजी म्हणशी तरी काम क्रोध मद मत्सरा वगड काम आहे क्रोध आहे मद आहे मत्सर मत आहे बंधू नको एक म्हणे एवढे आले की सगळे पुरुषवाचक सगळे आले ना हा नीट लक्षात घ्या काम आहे क्रोध बंधू नको मान्य नको बंधू पण काम आहे क्रोध आहे लोभ आहे कुठून कुठे टाकता भावापासून सौते व्हाल पण काम टाकता येईल का काम केवळ केवळ एकच विचार करू नका काम कामना इच्छा काम शब्दाचा अर्थ काय केवळ भोग असं नाही आहे काम कामना इच्छा ती सुद्धा एक इच्छाच आहे शरीर भोगाची इच्छाच आहे खाण्याची एक इच्छाच आहे पिण्याची एक इच्छा आहे हे करावं म्हणून इच्छा आहे एक सांगू का ईश्वरी सत्तेमध्ये कामकामना इच्छा निर्माण झाली म्हणून जग निर्माण झालं एकले न कंठवे म्हणून या येणे केली निर्माण चौदा आई भुवने एकल्याला रमत नव्हतं मग त्याला असं वाटलं आपल्या बरोबर कोणतरी पाहिजे म्हणून जग म्हणून जीव माझं म्हणणं कळलं का मग आता बंधू नको म्हणाल म्हणून काम का, टाकता येईल ना का नाही टाकता येत नाही हे बघा कामाला कंट्रोल ठेवता येईल आणि ते कंट्रोल ठेवण्याकरताच वारकरी संप्रदायात माळ सांगितलेली आहे काही काय माणसं मला म्हणतात तुमची प्रवचन आम्हाला फार आवडतात आम्ही तुमचं सोडून कोणाला ऐकत नाही पण माळ घालायचं आम्हाला जमत नाही आता याला मी तरी काय करू काय याचा अर्थ कळला का हे बघा हे अभंग त्याच्याकरताच आहे काहीही सोड तुम्हाला सांगत नाहीत जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवा महत्वाचा भाग काय आहे ते काय करा हा काय आता मुळा मोठा वाहते चांगली गोष्ट आहे ना बरोबर आहे ना मग ते मागचा पंचावन्न का चोपन्न छप्पनचा पूर आला तशी यावी का म्हटलं आमच्या दारात म्हटलं बरं झालं की पाणी भरायची सोय झाली बादली घ्यायचं आंघोळ करायची सोयच नाही तांब्या घेऊन काठाला बसायचं ना असं करायचं ते म्हटलं महाराज काय डोकट करण्यावर का तुमचं माझं पूर्ण कळलं का पाणी पाहिजे यंदा पाऊस चांगला आहे बरोबर आहे ना पाहिजे पण घरात शिरायला नको घरात पाणी पाहिजे नळाद्वारे दवारे पण घरात शिरायला नको याचा अर्थ पाणी नको का पाणी पाहिजे काम नको का तसा नको आणि नको म्हणणारे कोण तुम्ही एक तुमच्या जन्माचं अध्यस्थ कारणच काम आहे स्त्री पुरुषामध्ये जो काम आहे त्याच्यातूनच जन निर्मिती आहे नस नाही कसं म्हणता जे मूळ कारण आहे एक आहे पण म्हणून तुम्ही कंट्रोलमध्ये लाव म्हणून तुमचं लग्न लावून गेलं जातं तुमची जी शारीरिक भूक आहे ती इकडे तिकडे कुठेतरी वळू नये भलत्या मार्गाला जाऊ नये वाम मार्गाकडे जाऊ नये जे काही तुमचं लग्न लागलं ला आहे तिथे काय जे तुमचा उपभोग असेल तो घ्या इकडे तिकडे बघायचं नाही बरोबर आहे ना आणि तेच वारकरी संप्रदाय आहे म्हणून मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना जी गोष्ट जमली नाही ती माझ्या तुकबरायला जमली आहे का नाही हां एक बाई अशीच कीर्तनामध्ये आली म्हणले महाराज ते म्हणले माझे बाई आई जगातले पुरुष मेले का म्हणून माझ्याकडे आलीस पराविया नारी रुक्मिणी माते समान हे तुक बराय आहे बोलू शकले अवघड आहे इतकं सोपं नाही आहे याचा अर्थ कळला का म्हणून काम टाकता येत नाही नाथानी टाकला का नाही तुकाराम महाराज टाकला का काम नाही वैकुंठ गमन केलं तेव्हा आईसाहेब चार ते पाच महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांच्या वैकुंठ गमनानंतर नारायण महाराजांचा जन्म झाला आणि नारायण महाराजांचा अवतार म्हणजे माऊलीचा अवतार आहे असं मानलं जातं त्यांनी पाठखे सोळा काढला मन नाही म्हणता नाथाना हरिपंडत झाला मुलगी झाली नाही म्हणता नामदेव महाराजांची परंपरा आजपर्यंत चालू आहे नाही म्हणता नाही कसं म्हणता पण कंट्रोल एक लक्ष्मण रेखा आखलेली आहे हे बघा लक्ष्मण म्हणजे रेखा जो ओलांडतो ती जानकी जरी असली तरी तिला रावण उचलून नेल्याशिवाय राहत नाही जानकीला रावणाने उचलून का नेण्याचं कारण काय नाही कारण काय लक्ष्मणाने रेषा आखली होती ना बरोबर आहे ना ती रेषा संपूर्ण नाही नुसता अंगठा बाहेर आला अंगठा बाहेर आल्यावर उचलून नेली त्याचा अर्थ कळला का ही चरित्र एवढ्या करताच आहेत की आपण सगळ्यांनी त्याच्यातून बोध घ्यावा आणि वारकरी संप्रदाय या दृष्टिकोनातून वाटचाल करतो नुसतं अध्यात्माच्या गप्पा मारून जमत नाही मला माहिती आहे काही काही ठिकाणी गीतापाठ चालायचे ते गीतापाठ करायचा रविवारचा आणि बारमध्ये शिरायचं तुम्ही काय प्यावं काय नाही हे माझा बोलण्याचा अधिकार नाही आहे पण मी तुम्हाला सूचित करतो की वारकरी संप्रदायाने जे सांगितलं कोणचाही त्याग सांगितला नाही फर उपभोग कसा घ्यावा कोणच्या लेवलने घ्यावा एवढंच सांगितलं याच्यापेक्षा दुसरं काही नाही ही मर्यादा उल्लंघन करू नकोस बस काम आहे हो क्रोध आहे पण किती किती क्रोध यावा खून करण्यापर्यंत नाही का हां बाय कोणी ऐकलं नाही ठीक आहे तुम्हाला क्रोध येणं स्वाभाविक आहे आला आला म्हणून का काही मुसळ घेऊन त्या टाळक्यात आलायचं का दोन शब्द बोल नंदे ना सोडून मर्यादा आहे ना अलग लक्षात हा बाईला पटला नाही त्याने एवढं म्हणून आहे की तुझ्याशी लग्न झालं ना चुकलं पांढरे पक्का पाळण राहिले असते तर बरं हे म्हणून नाही बोलण्याला सुद्धा मर्यादा आहे शिव्या देण्याला सुद्धा मर्यादा आहे वागण्याला सुद्धा मर्यादा आहे तसं इथे काय सांगतायत बघा काम क्रोध मद किती असावा मत्सर ओ हो हो हा तो फार मोठा भाग आहे हे सगळे सोडशील म्हणले पण हे तुझ्या आतमध्ये बसलेत ना भाऊ त्यांचं काय करतोस का हा मत्सर आहे द्वेष आहे बसलेत ना अहो जरा एकाचं बरं झालेलं कळलं काय हो वाटणी करताना आपण सगळे बरोबरच निघालो होतो हां पैसे बरोबर दागिणी बरोबर घरबरोबर फ्लॅट बरोबर त्याने गाडी कशी घेतली झाला सर काही काही मला असे माहिती आहेत भावाने गाडी घेतल्यापासून त्याच्याकडे जायचं सोडून दिलं काय नशीबवान माणसं आहेत मी तुम्हाला सांगू का कधीही कोणाचा द्वेष मत्सर करायला जाऊ नका मत्सर तर अजिबात करू नका आणि पुढचं सांगू महत्त्वाचं सांगतो आता जरूर करा एक नाही शंभर पट करा पण त्याचा मत्सर करून तुमच्याकडे जर गाडी येत असेल तर करा त्याचा मत्सर करून तुमच्याकडे गाडी येणार आहे का त्याचा मत्सर करून तुमच्याकडे फ्लॅट येणार आहेत का तिचा मत्सर करून डागिणी तुमच्याकडे येणार आहेत काहीही येणार नाही उलट आहे ते जाईल त्यापेक्षा भावाला कॉंग्रॅच्युलेशन करावं वा वा अरे नवीन घर घेतलंस व्हेरी गुड व्हेरी गुड आर गॉन अहेड हेड ऑफ मी कॉंग्रॅच्युलेशन्स वास्तुशांती केवाय बोलो आणि तुला काय घरात पाहिजे ते सांग मी आणून देतो माझं बजेट पाच हजाराचं आहे मला फ्लॅट घेता आला नाही पण माझ्या भावाने घेतला मला आनंद आहे अरे बघा काय मजा होईल ते आणि ती जी भावाभावाची भेट होईल ते शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहील मला एक काय सांगितलं वर्म कळलं का की दुसऱ्याचा मत्सर द्वेष करून त्याची गोष्ट तुमच्याकडे येणार आहे का मिळणार आहे का तुम्हाला बिलकुल मिळत नाही उलट आपल्या कामावरचं आपलं लक्षाचं विकेंद्रीकरण होतं आणि त्याचा द्वेष मत्सर करण्यात आपलं आयुष्य जातं म्हणून तुकाराम महाराज म्हणले कोणाही जीवाचा न गोड मत्सर आमच्या कीर्तनकारातसुद्धा आहे काय माझ्या नावाने तर भरपूर शंख झाला आता निवांत झाले सगळे त्यांनी बघितलं हे काही लवकर आठवत नाही ब्याऐंशी आहे तरी अजून आप आहे आता आपलं फार चांगले आहेत वयाने मोठ्या आता काय करता काय परिस्थिती जन्य एक लक्षात ठेवा कोणाचं बघून कोणाला येत नाही माझ्या घरातल्यांना सुद्धा माझं बघून येणार नाही आहे देवाने त्याने दिलं तर माझ्यापेक्षा चांगलं येईल काय माझा नातू माणसं म्हणतात बाबा महाराज तुमच्यासारखे गातात नाही माझ्यापेक्षा चांगले गातील माझं म्हणणं कळलं का पण ते माझ्यामुळे नाही ते देवाच्या प्रसादाने गायलं पाहिजे आणि देवाचा प्रसाद केव्हा होतो त्याच्याची एक निष्ठा राहतात तेव्हा मी स्तुती करतो तुम्ही बसला म्हणून नव्हे तुमच्या संसारिक अडचणी भरपूर आहेत तरी तुम्ही गजाननाची सेवा मनोभावी करताय म्हणून ते संस्थान आहे प्रत्येकाला संसारिक अडचणी आहेत माझं बोलणं कळलं का आहेत पण अडचणी असूनसुद्धा ही मंडळी त्याच्याकरता वेळ देतात कार्यक्रम यशस्वी करण्याकरता झटतात माझं बोलणं कळलं का हे जे आहे द्वेष नाही मत्सर नाही आज किती गणपती आहेत सगळेच म्हणतात ते दगडू शेकडी एवढी जगणू कशी म्हणजे गणपती गणपतीचा मत्सर काय कोणाचा मत्सर आता गणपती गणपतीतला जर मत्सर संपत नाही तर त्या बसवणारांचा कसा संपेल किती अवघड आहे त्याच्याकरता तुम्हाला सभा घ्याव्या लागतात मिट्टा घ्यावा लागतात तात्याने ता ते सगळं जमून आणलं हे सगळे द्वेष मत्सर तू पुढे काम नंबर एकला कोण नंबर दोनला कोण नंबर तीनला कोण जरा जाऊन बघा की पुढे काय होईल नंबर सोडून ढोल एकमेकाच्या काय नीट लक्षात घ्या अहंकार मत्सर हे बघा काय का सांगतोय मी परमार्थ करायचा असेल तर कोणाचाही मत्सर करू नका जे घडायचं दगडूशेठ हलवाई गणपतीचं काय काय त्या गणपतीचा प्रसाद असेल वाढत आहे वाढत आहे वाढत आहे त्याला काही इलाज नाही कसं वाढतो वा कसं जमतो त्यांना आपल्याला काही कळत नाही काय बा महाराज महाराज मंडळी मला म्हणतात तुम्हाला बँकशीत कीर्तन कसं जमतं म्हटलं मग काय जमायला पाहिजे आता हे बघा हे काही गप्प बसणार आहे का, का। हे का। म्हटलं काय जमायला पाहिजे म्हणजे तुम्हाला बरं वाटलं असतं नाही नाही काय जमायला नाही माझं कीर्तन बंद पडलं असतं म्हणजे म्हटलं तुम्हाला बरं वाटलं असतं नीट लक्षात घ्या कोणी बंद करतो म्हणून बंद होणार नाही आणि मी चालू ठेवतो म्हणून चालू राहणार नाही त्याची जितपर्यंत म्हणून देशमचर करायचं कारण काय काय कारण आहे कधीही कोणाचा करायला जाऊ इथे तेच सांगतायत अरे नको म्हणतोस क्रोध मत बहिणी पाठीच्या तेजी म्हणशी तरी आशा तृष्णा मायेशी बंडराया बहीण नको मान्य घरातल्या बायका नको मान्य पण आशा तृष्णा बसल्यात ना एकानी माणसाने मला गमतीचा प्रश्न विचारला सुस्त ते दे उत्तर देतो मी असं काय ठरलो मला म्हटले माणूस कशावर जगतो म्हटलं बा कशावर जगतो काय मला माहीत नाही म्हटलं आशेवर जगतो बघा विचार करून यंदा जरी खोट आली ना तरी पण पुढच्या वर्षी पाणी पीकपाणी होईल हां बघू कशावर जगतोय आशावर जगतो ना ती आशा आहे म्हणून जगतोय